शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येतात. त्यांना डोळ्यावरील अत्याधुनिक उपचाराची उत्तम सुविधा देण्यासाठी लवकरच शिर्डी येथे आय हॉस्पिटल सुरू करणार असल्याची घोषणा डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी केली आहे. त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त साईबन या ठिकाणी एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. डॉक्टर प्रकाश कांक्रिये यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त सायबन येथे सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात आलेले स्नेह आणि कुटुंबीय बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, खासदार दिलीप गांधी, महापौर सुरेखा कदम, ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फाटले, किरण कांकरिया, सौ रत्नप्रभा छाजेड इत्यादी यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय पर्यटनाची संकल्पना सध्या देशात रुजू लागली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांना डोळ्यावरील आधुनिक उपचाराची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शिर्डी येथे सुसज्ज असे आय हॉस्पिटल उभारण्यात येईल असा संकल्प प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी या कार्यक्रमादरम्यान केला. प्रसंगी जसं म्हटलं की साठी ही हातात असते काठी असं जुन्या म्हणी होत्या, पण मला असं वाटलं की आपण सगळेजण आल्यामुळे हे जणू काही एक नवीन बारसं झालेलं सेकंड इनिंग सुरू झालेली. हा उत्साह जो आहे माणसाला एनर्जी जी मिळते ती ज्यात जे प्रेम तुम्ही मला देताय आणि देत आलेला आहात ती एनर्जी घेऊनच मी पुढे चालतो. आणि मला अजूनही असं वाटतं की मी अजूनही खूप काम करू शकतो, खूप काम करायला पाहिजे. वर्धमान आणि श्रुतिका त्यांनी कोणाच्याही कल्पनेत इतक्या लवकर हे यश मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. आयबल आम्हालाही आश्चर्य वाटलं, पण पुणेकरांनी त्या पुणेकरांचं त्यांनी हृदय जिंकलं आणि संपूर्ण भारतामध्ये एक चांगला संशोधक वक्ता आणि त्याचप्रमाणे एक चांगला नेत्र शल्य चिकित्सक की ज्याला ऑपरेशनची एक कला आहे. आणि मला असं वाटतं की मी लहानपणी चित्र खूप काढायचो आणि आमची नात जी आहे श्रुतिका ती पण अतिशय लहानपणी याच्याविषयी छान चित्र काढते आणि तीच कला शिर्डी प्रमुख कामलेजी असतील, आपल्या इथे असणारे बरेच कलाकार मंडळी जे आहेत शिर्डी तीच कला मला माझ्या आयुष्यामध्ये पुढे नेणारी ठरली. आपल्या या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना डॉक्टर कांकरिया म्हणाले की आयुष्याच्या गेल्या 60 वर्षात अनेक चढ उतार पाहिले, परंतु प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकता आलं. वयाची 60 ही मागे वळून पाहण्यासाठी आणि भविष्यात आणखी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्याची संधी असते. नगरला साई सूर्य नेत्र सेवाची स्थापना केल्यानंतर गेल्या वर्षी डॉक्टर वर्धमान आणि सौ श्रुतिका कांकरिया यांनी पुण्याला एशियन आय हॉस्पिटल सुरू केलं. अवघ्या वर्षभरातच हे हॉस्पिटल उत्तम आणि प्रगत असं आय हॉस्पिटल म्हणून नाव लौकिक मिळवलं. वाढदिवसानिमित्त नगरकरांच्या वतीनं सन्मानपत्र गणेश मूर्ती देऊन डॉक्टर प्रकाश तसेच सौ सुधा कांकरिया, डॉक्टर वर्धमान आणि श्रुतिका कांकरिया यांचा मान्यवर उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या भाषणांना फाटा देऊन मुलाखतीद्वारे त्यांच्या मनातील डॉक्टर प्रकाश यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून उपस्थितांपुढे मांडण्यात आले. अतिशय चांगल्या प्रकारचं हे जे कांकरिया कुटुंब जे आहे ते आपल्या नगरमध्ये, त्याचबरोबर आता कांकरिया सुद्धा काही कांकरिया तर नगरच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये सुद्धा काम करत आहेत. डॉक्टर प्रकाश कांकरिया जे आहेत ते तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत, पण सगळ्यात मोठं त्यांचं योगदान जे आहे ते म्हणजे डोळ्याच्या क्षेत्रामध्ये नेत्र शिबिर असेल या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आहेत. ह्या दोन्ही दाम्पत्यांचं आहे, दोन्ही त्याचबरोबर त्यांचं कुटुंबियांचं आहे. ते कुटुंबीय जे आहे फक्त एकटे नाहीये, ते समाजसेवेसाठी त्यांनी पूर्ण आयु 60 वर्ष पूर्ण केली, त्यामुळे म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की वय विचारू नये आणि सांगू नये, कारण त्याच्यानं नाही ते संकट समोर येतात. आणि मग राजकारणामध्ये तर आता आम्हाला मर्यादाच आली आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं म्हणजे माझा आणि प्रकाशजीचा जवळजवळ 40-42 वर्षाचा परिचय, एका जिद्दीनं जे काही करायचं ते चांगलं करायचं, प्रामाणिकपणे करायचं आणि दुसऱ्यासाठी झोकून देण्याची, एखादं ऑर्गनायझेशन उभं करायचं तर ते उभं करण्यासाठी पूर्ण जिद्दीनं काम करणं आणि ते ऑर्गनायझेशन यशस्वी करणं, असे कितीतरी गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि त्याचमुळे आत्तापर्यंतच्या नगरच्या एका सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा फार कमी वेळामध्ये एक वेगळा ठसा निर्माण केला.
आणि त्याच्याही पेक्षा मला ते भावलं आणि आवडलं की आपल्या नगरची एक सांस्कृतिक चळवळ जी आहे ती चळवळ ज्या पद्धतीनं तिला एक राज तिला एक आर्थिक पाठबळ देऊन आणि असलेल्या गुणांचा उपयोग समाजाला व्हावा आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण व्हावा याच्यासाठी नाट्यक्षेत्रापासून वेगवेगळ्या डॉक्टर तर आहेच, परंतु मागा सुधाताईनं सांगितल्याप्रमाणे आता सुधाताई आणि त्या दोघांनी मिळून वर्धमान, श्रुतिका, त्यांचे बंधू किरण, त्यांचे मेहुण छाजेड, त्यांचे पिताश्री या सगळ्यांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचा हा निसर्ग फुलवला त्यांनी. ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रसाद बेडेकर आणि गायत्री होनी यांनी केलं. या सोहळ्याचं नियोजन आणि संयोजन समिती आणि डिलाईट इव्हेंट कंपनीच्या वतीनं करण्यात आलं होतं. सर्व स्तरातील परिचित या सोहळ्याला उपस्थित होते. प्रतिनिधी जुनेश शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.